नेक्स्ट क्वेश्चन इज द एंगल बिटवीन द वेक्टर ए एंड बी इज थीटा ए आणि बी मधला एंगल दिलाय तो आहे थीटा द वैल्यू ऑफ द ट्रिपल प्रोडक्ट दैट इज ए डॉट बी क्रॉस ए इज ए डॉट बी क्रॉस ए ये या ट्रिपल प्रोडक्ट की अपने वैल्यू विचार है सी द लेट सी दोल्यूशन ऑफ दिस क्वेश्चन सो लेट ए डॉट बी क्रॉस ए इज इक्वल टू ए सी ए डॉट सी ठीक है बी क्रॉस ए हा क्रॉस प्रोडक्ट है क्रॉस का रिजल्ट हा, हा व्यक्टर तो वेक्टर ए आणि बी या दोघांना काय असतो परपेंडिकुलर असतो म्हणजे हा सपोज हा ए वेक्टर आहे आणि हा बी वेक्टर आहे ए आणि वे बी वेक्टरचा जो रिझल्टंट वेक्टर असतो क्रॉस प्रॉडक्टचा रिझल्टंट वेक्टर हा सपोज आपण सी कन्सिडर केला तर हा जो सी वेक्टर आहे तो ए वेक्टर आणि बी वेक्टर दोघांना काय असतो परपेंडिकुलर असतो ठीक आहे दोन्ही वेक्टरला परपेंडिकुलर असतो सो दॅट दॅट इज द रिझल्टंट वेक्टर ऑफ बी क्रॉस सी सो वी विल गेट ए डॉट सी आता या ठिकाणी पाहिलं तर ए वेक्टर आणि सी वेक्टर हे दोन्ही वेक्टर काय आहेत परपेंडिक्युलर टू इच अदर आणि त्यांच्यामध्ये डॉट प्रोडक्ट आहे सो द डॉट प्रोडक्ट ऑफ टू परपेंडिक्युलर वेक्टर इज झिरो राईट सो द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज झिरो दॅट इज ऑप्शन बी इज राईट नेक्स्ट क्वेश्चन आहे द वेक्टर पी इज इक्वल टू ए आय प्लस ए जे

ए इंटू ए दैट इज ए स्क्वेर ए इंटू माइनस टू दैट इज माइनस ट्वाइस ए थ्री माइनस वन दैट इज माइनस थ्री इज इक्वल टू जीरो इफ यू सॉल्व दिस इक्वेशन देन वी वील गेट ए इज इक्वल टू थ्री नेक्स्ट क्वेश्चन है वॉट इज द एंगल बिट्वीन पी प्लस क्यू एंड पी क्रॉस क्यू पी प्लस क्यू आनी पी क्रॉस क्यू यहांगल विचार है ठीक है सो लेट्स हाउ टू सॉल्व दि क्वेश्चन व्हेक्टर पी प्लस क्यू लाईज इन अ प्लेन राईट म्हणजे हा सपोज हा पी वेक्टर आहे आणि हा हा क्यू वेक्टर आहे ठीक आहे तर याचा रिझल्टंट हा त्याच प्लेनमध्ये असणार त्याच एक्स वाय प्लेनमध्ये असणार पण द वेक्टर पी क्रॉस क्यू इज परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन म्हणजे याच प्लेनला या पी क्रॉस क्यूचा जो रिझल्टंट वेक्टर असेल त्या प्लेनला तो काय असणार आहे परपेंडिक्युलर असणार ठीक है देन द एंगल बिटवीन पी क्रॉस क्यू एंड पी प्लस क्यू विल बी पाई बाय टू बिकॉज दे दिस टू रिजल्टेंट वेक्टर आर परपेंडिकुलर टू ईच अदर सो द करेक्ट आंसर ऑफ दिस क्वेश्चन इज बी नेक्स्ट क्वेश्चन है लेट ए इज इक्वल टू आई ए क्रॉस ठीटा प्लस जे ए साइन ठीटा ए वेक्टर दिलेला है बी एनी वेक्टर हा एक वेक्टर दिला आहे अनदर वेक्टर बी विच इज नॉर्मल टू ए असा बी व्हेक्टर जो ए वेक्टरला नॉर्मल आहे तर या ठिकाणी सेम कन्सेप्ट आपल्याला यूज करायचे आहे की ज्यावेळेस दोन व्हेक्टर हे परपेंडिक्युलर असतील त्यांच्यामधला डॉट प्रोडक्ट काय असणार आहे झिरो असणार आहे सो लेट सी द सोल्युशन या ठिकाणी जर आपण सी हा ऑप्शन चूज केला सो बाय युजिंग द सी ऑप्शन वी कॅन सी दॅट द डॉट प्रोडक्ट बिटवीन ए वेक्टर एंड बी वेक्टर इज बिकम जीरो ठीक है ए डॉट बी चालू ए बी कॉस्टा साइन टेटा माइनस ए बी साइन टेटा कॉस्टिटा एंड दिस इज नथिंग द जीरो सो द करेक्ट आंसर ऑफ दिस क्वेश्चन इज सी नेक्स्ट क्वेश्चन है इफ मॉड ए क्रॉस बी इज इक्वल टू मॉड ए डॉट बी देन एंगल बिटवीन ए एंड बी वील बी कंडिशन आपल्याला दिलेले आहे आणि डेफिनेशन ऑफ डॉट प्रोडक्ट आणि डेफिनेशन ऑफ क्रॉस प्रोडक्ट ह्या दोन कन्सेप्टचा यूज करून आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व करायचं आहे लेट्स सी हाउ टू सॉल्व दिस क्वेश्चन सो विनो दॅट ए क्रॉस बी इज इक्वल टू ए बी साईन थीटा अँड ए डॉट बी इज इक्वल टू ए बी कॉस थीटा डॉट प्रॉडक्टची डेफिनेशन सो फ्रॉम दिस वी कॅन कॅन्सल दिस टर्म ए बी ए बी ही व्हॅल्यू काय विल कॅन्सल विल सो बाय सॉलिंग दिस वी विल गेट टेन थिटा इज इक्वल टू वन आणि टेन थिटाची व्हॅल्यू वन ही ज्यावेळेस थिटा हा फोर्टी फाय डिग्री असतो त्यावेळेस येते ठीक आहे सो इन दिस केस थिटा इज फोर्टी फाय सो द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन इज फोर्टी फाय नेक्स्ट क्वेश्चन आहे द पोजिशन ऑफ पार्टिकली इज गिव्हन बाय आर वेक्टर अँड मोमेंटम इज गिव्हन बाय पी वेक्टर देन द अँग्युलर मोमेंटम इज परपेंडिक्युलर टू अँग्युलर मोमेंटम फाइंड आऊट करावं लागेल अगोदर आणि तो अँग्युलर मोमेंटम कोणत्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे ते फाइंड आऊट करावं लागेल सो विनो दॅट अँग्युलर मोमेंटम दॅट इज यल इज इक्वल टू आर क्रॉस पी ठीक आहे आणि आर आणि पी याच्यामधला क्रॉस प्रॉडक्ट आपण डिटर्मिनचा यूज करून फाइंडआउट करू शकतो सो फर्स्ट रोला येईल आर जे के सेकंड रोमध्ये आर व्हेक्टरचे कंपोनंट दॅट इज वन टू मायनस वन आणि थर्ड रोमध्ये पी कंपोनेंट कंपोनंट इज थ्री फोर मायनस टू येतील सो बाय सॉल्विंग दिस डिटर्मिनंट वी विल गेट मायनस जे मायनस टू के सो इट मीन्स दॅट दिस अँग्युलर मोमेंटम वेक्टर इज लाईंग इन वाय झेड प्लेन वाय झेड प्लेनमध्ये हा वेक्टर आहे याचा अर्थ हा वेक्टर हा एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर असला पाहिजे सो फ्रॉम दिस वी कॅन से this vector is perpendicular to x-axis so the correct answer of this question is a next question if the magnitude of sum of two vector is equal to the magnitude of difference of the two vector then the angle between these two vectors is ठीक आहे दोन वेक्टर आहेत आणि त्यांच्या मॅग्नेट्यूड त्यांच्या ॲडिशनचं मॅग्नेट्यूड आणि सबस्ट्रॅक्शनचं मॅग्निट्यूड सेम आहे तर त्या दोन व्हेक्टरमधला अँगल विचारला आहे लेट सी हाऊ टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन गिवन आहे ए मॅग्नेट्यूड ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ ए मायनस बी राईट तर आता याचा मॅग्नेट्यूड फाइंड आउट करू ए वेक्टर प्लस बी वेक्टरचं देन वी विल गेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी थिटा आणि याचा मॅग्यू टू डेल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वेल्स सी बी स्क्वेअर रूट आहे पण तो आपण त्या ठिकाणी दोन्ही साईडला स्क्वेअर घेतल्यामुळे तो ती टर्म निघून जाईल ठीक आहे सो फ्रॉम दिस वी कॅन कॅन्सल दिस टर्म ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अँड वी विल गेट फोर ए बी कॉ सिटा इज इक्वल टू झिरो सो इफ दिस इज द केस देन कॉ सिटा विल बी झिरो आणि कॉ सिटाची व्हॅल्यू झिरो तेव्हाच येते ज्यावेळेस सिटा हा नाईन्टी डिग्री असतो राईट सो द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज डी विच इज नाईन्टी डिग्री नेक्स्ट क्वेश्चन आहे अ युनिट वेक्टर इज रिप्रेझेंटेड एज पॉइंट एट आय प्लस बी जे प्लस पॉईंट फोर के हे इज द व्हॅल्यू ऑफ बी मस्ट बी युनिट वेक्टर दिलाय ठीक आहे ना हे घेऊन दिलं सो लेट सी हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन या ठिकाणी युनिट व्हेक्टर याचा अर्थ असा की या व्हेक्टरचं मॅग्नेट्यूडची व्हॅल्यू किती आले पाहिजे वन सो द मॅग्नेट्यूड ऑफ दिस व्हेक्टर इज रूट पॉईंट एट स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस पॉईंट फोर स्क्वेअर ठीक आहे आता बो साईडचा जर स्क्वेअर केला तर आपल्याला स्क्वेअर स्क्वेअर ऑफ वन इज ऑलवेज वन अँड सो वी विल गेट पॉईंट सिक्स्टी फोर प्लस बी स्क्वेअर प्लस पॉईंट सिक्स्टीन इज इक्वल टू वन राईट सो पॉईंट सिक्स्टी फोर प्लस पॉईंट सिक्स्टीन विल बिकम पॉईंट एटी Plus b square is equal to 1. So b square is equal to 1 minus 0.8, that is 0.2. So b is equal to A l root 0.2. Which value A l point, root 0.2? And so the correct option is d. Next question is the resultant r vector of p and q is perpendicular to p vector. म्हणजे आर व्हेक्टर हा पी अँड क्यूचा रिझल्टंट व्हेक्टर आहे आणि तो रिझल्टंट व्हेक्टर हा पी व्हेक्टरशी परपेंडिक्युलर आहे आल्सो मॅग्नेट्यूड ऑफ पी व्हेक्टर इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ आर व्हेक्टर देन फाईंड द अँगल बिटवीन पी व्हेक्टर अँड क्यू व्हेक्टर पी व्हेक्टर आणि क्यू व्हेक्टरमधल्या आपल्याला अँगल फाईंड आउट करायचा आहे लेट सी हाऊ टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन या ठिकाणी या क्वेश्चनचं आपण व्हेक्टर डायग्राम काढूया सुरुवातीला व्हेक्टर डायग्राममध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी आर व्हेक्टर हा पी व्हेक्टर आणि क्यू व्हेक्टरचा रिजल्टंट व्हेक्टर आहे आणि हा आर व्हेक्टर या पी व्हेक्टरशी काय आहे परपेंडिक्युलर आहे राईट सो नाव वी कॅन रिझॉल्व्ह दिस क्यू व्हेक्टर इन टू टू कंपोनंट वन इज अलॉग ओरिजन्टल साईड अँड वन इज अलॉंग व्हर्टिकल साईड So this will become q sin theta and this will become q cos theta. Other uh yeah case made vector diagrams are upon pi the q sin theta will become p q sin theta is equal to p and q cos theta, q cos theta is nothing but r vector. And we know that magnitude of p vector and r vector is same, so we can replace r. By P, so this e equation will become Q cos theta is equal to P. First equation me Q sin theta is equal to P. Second equation me Q cos theta is equal to P. So using this two equation one and two, we can write if the right side of the equation is same, then left side must be the same. So Q sin theta is equal to Q cos theta equation will so q q will become cancel and we will get tan theta is equal to 1 tan theta is value 1 jaavis theta ha 45 degree aso means the angle between q and r is 45 degree q ani r madla angle kiti 45 so this 45 plus 90 right so 45 means pi by 4 plus pi by टू कारण की आप क्यू वेक्टर व्टर पी वेक्टर मैं एंगल फाइंड आउट कराए सो दिस विल बीकम थ्री पा बाय फोर राइट सो द करेक्ट आंसर ऑफ दिस क्वेश्चन इज डी नेक्स्ट क्वेश्चन इज इफ रूट ए स्क्वेर प्लस बी स्क्वेर रिप्रेजेंट्स द मैग्निट्यूड ऑफ रिजल्ट ऑफ टू वेक्टर दैट इज ए प्लस बी एंड ए मैनस बी देन द एंगल बिटवीन द दिस टू वेक्टर इज ठीक है क्वेश्चन व्यवस्थित रीड करा की रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा रिझल्टंट वेक्टर आहे ए प्लस बी अँड ए मायनस बीचा तर त्या दोन्ही मधला अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे लेट्स यू हाउ टू सॉल्व दिस क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला रिझल्टंट व्हेक्टरचा चा कन्सेप्ट यूज करायचा आहे ठीक आहे मॅग्नेट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर इज गिवन बाय रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टाईस ए बी कॉसिटा या टर्मचा यूज आपल्याला यूज करायचा आहे फक्त रिजल्टंट वेक्टरला रिप्लेस करायचं आहे रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरने ठीक आहे आरच्या ऐवजी आपण लिहिणार रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एच्या ऐवजी आपण या ठिकाणी लिहिणार ए वेक्टर प्लस बी वेक्टर ठीक आहे अँड बी वेक्टरच्या ऐवजी आपण लिहिणार ए मायनस बी सो युजिंग दिस वी कॅन वी विल गेट दिस इक्वेशन राईट हे इक्वेशन आपल्याला मिळेल सो नाव सॉल्व्ह दिस स्क्वेर सो यठिका अपने ए स्क्र प्लस बी स्क्र प्लस ट्वाइस ए बी थीटा, ए माइनस बी स्क्वेर इज नथिंग बट ए स्क्वेयर प्लस बी स्क्वेर माइनस ट्वाइस ए बी कॉस थीटा ए प्लस बी ए माइनस बी दैट इज ए स्क्वेर माइनस बी स्क्वेर कॉस थीटा नाव स्क्वेरिंग ऑन बोथ साइड बोथ साइडला जर आप स्क्वेर देन वी विल गेट ए स्क्वेर प्लस बी स्क्वेर इज इक्वल टू ए स्क्वेर प्लस बी स्क्वेर ट्वाइस ए बी थीटा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी कॉस्थिटा प्लस ट्वाईस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॉस्थिटा आता या इक्वेशनमध्ये ट्वाईस ए बी कॉस्थिटा मायनस ट्वाईस ए बी कॉसिटा कॅन्सल होईल आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ही टर्म पण त्या ठिकाणी कॅन्सल होईल सो वी विल गेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस a square minus b square cos theta is equal to 0 and if we solve this equation then we will guess theta is equal to cos inverse of minus a square plus b square upon twice a square minus b square so the correct answer of this question is c c is the right option next question is the position vector of a particle changes with time According to the relation r of t is equal to 15 t square i plus 4 minus 20 t square j, what is the magnitude of the acceleration at t is equal to 1? Acceleration is the magnitude is value which at time t is equal to 1 second. Right now, how to solve this question? Now, first, r uh, vector that is position vector differentiate with respect to time. First time differentiate and apply velocity. Male. So, v is equal to dr by dt, and this will become 30ti minus 40tj. Now, again differentiate this equation, we will get acceleration. So, acceleration is equal to dv by dt. So, this will become 30i minus 40j. So, this is the vector of acceleration. Now, find the magnitude of this acceleration, then we will get a is equal to root 30 square plus 40 square, and which is nothing but the 50 meter per second square so the correct answer of this question is 50 that is d thanks for watching this video